जिल्ह्यातील शेलूद येथील धामणा धरण परिसरात झालेल्या पावसाने हे धरण ओव्हरफ्लो झाले. धरणातून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरू झाल्याने प्रशासनाने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. विभागीय आयुक्तांच्या पाहणीनंतर धरण परिसरात सुरक्षित उपाययोजना म्हणून नागरिकांच्या स्थलांतरासंदर्भात अधिकाऱ्यांना सज्ज राहण्याचे आदेश दिलेत. त्यानंतर धरण क्षेत्रात प्रशासनाकडून सतर्कतेचा इशाराही देण्यात आलाय. धरण क्षेत्रात एक बोट देखील तैनात करण्यात आली असून धरणाच्या सांडव्याला लागलेली गळती थांबवण्यासाठी सिमेंट आणि ताडपत्रीचा वापर केला जातोय. धोका टाळता यावा यासाठी जेसीबीच्या सहाय्याने नदीपात्राच्या खोलीकरणाचं कामही करण्यात येत आहे. धामणा धरण हे 90% भरले असून धरणापासून कोणताही धोका नसल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली होती.